नमस्ते, हा आदर्श परिवार आहे, साळवी परिवार। ही छोटी प्रियांशी ताई, हिचा वाढदिवस आहे लवकरच। प्रवीणा आई आणि प्रसिक बाबा यांनी पहिल्या वर्षी दरवेळा आले की यांच्या बाळाचं आम्ही उंची पाहिली, वजन पाहिलं आणि मेंदू वाढतो का हे बघायसाठी डोक्याचा घेर मोजला। मेंदू वाढला की डोकं मोठं होतं आणि त्याचा घेर वाढतो। डोकं वाढलं म्हणजे मेंदू वाढला आणि ते घेर मोजून कळतं। आणि हे तिन्ही अशा या तीन पट्ट्यात वाढले पाहिजे। तर बघा, या बाळाचं वजन जन्माला 3.5 किलो जवळपास होतं आणि ते आदर्श वजन होतं। आणि हे बाळ छान वाढलेलं आहे, याची उंची छान वाढलेली आहे आणि मेंदू पण छान वाढलेला आहे। आम्ही काय करतो, दरवेळा आईचं वजन करतो। या आईचं वजन बाळणपणाच्या आधी 67 किलो होतं, बाळणपणानंतर 64 किलो झालं, म्हणजे बाळ झालं 3 किलोचं, तेवढं वजन कमी झालं। शिवाय पाणी जाते, रक्त जाते, तर 3-4 किलो वजन बाळणपणाला कमी होते। नंतर तिचं वजन झालं 61 किलो 3 महिन्याला आणि 6 महिन्याला ती झाली 55 किलो। 6 महिने बाळ भरपूर अंगावर दूध पितं, त्यानंतर वरचं खायला लागते, त्यामुळे आईचं दूध पिणं कमी होते। त्यानंतर हिची वजनाची घट मात्र कमी झाली आणि बाळ मात्र चांगला वाढतो आहे। पाचतेवेळी खावं, खात्यावेळी पाजावं, आनंदी राहावं हे जे आई करते, तिचं वजन आटत नाही। आणि 6 महिने आई माहेरीच राहिली पाहिजे, कारण ती जेव्हा बाळाला टाकून काम करायला जाते तेव्हा बाळाला दुधाला उशीर होतो आणि दररोज बाळाची वाढ कमी होते। त्यामुळे बाळाचं वजन पहिल्या 4-5 महिन्यात दुप्पट व्हायला पाहिजे। जे इथे दिसते तुम्हाला बाळ छान वाढलेलं आहे, तसं होत नाही। म्हणून वसई तालुक्यामध्ये मुलीला 6 महिने माहेरी ठेवतात, मग तिच्यावर घराची जबाबदारी नसते। सासरी काय होतं की स्वतःचं करा, मुलाचं करा, बाबाचा डबा करा, जेवण करा, पाहुण्याचं करा, नाही म्हटलं तरी करावंच लागते। आणि तेव्हा बाळाला बाजूला टाकावंच लागते आणि बाळाची उपासमार होते। म्हणून आपले मुलं 5 फूट होतात, नाही तर आपले मुलं 6.5 फूट होतात। तर हे जरूर करा की दर वेळा जेव्हा बाळाचं पहिल्या वर्षी दर महिन्याला जन्मतारखेला बाळाचा वाढदिवस करा, त्याच्या जन्मतारखेला दर महिन्याला बाळाची वाढ मोजा, उंची वजन मोजा, डोक्याचा घेर मोजा, हा आलेख भरा आणि आईचं बाळंतिणीचं वजन करा। ते जर आटत असेल तर तिने पाचतेवेळी खाल्लं पाहिजे, खात्यावेळी पाजलं पाहिजे। बाळणपणात आईचं वजन 10-12 किलो वाढते, कोणाचं अजून पण वाढते। तर देव काय करतो की बाळासाठी जेवण भरून ठेवतो आईच्या अंगात आणि ते पाजून बाळाला मिळल्यामुळे आई बारीक होते। पण ज्या आया बाटली लावतात त्यांचा जे आतमध्ये भरलेला माल आहे तो काही आटत नाही, मग त्यांना आयुष्यभर जाडेपणाचा त्रास आणि आयुष्य कमी होते। त्यामुळे आईने 2 वर्ष पाजायलाच पाहिजे आणि 6 महिन्याला वरचं अन्न द्यायला पाहिजे। आणि आईचं वजन दरवेळा करायला पाहिजे, कारण जे वजन करतात त्यांनाच कळते की वजन आटून राहिलं। हे सगळ्यांना सांगा आणि भारत छान करा। धन्यवाद।